नमस्कार मंडळी. हाय, हॅलो, नमस्कार भांडेकरची फॅमिली. मी नेहमीप्रमाणे किमया तुमचं स्वागत करते आमच्या न्यू एपिसोडमध्ये, जो आहे पारंपरिक आणि अक्षय तृतीयेला बनणारा नागपूरचा स्पेशल विदर्भीय. आणि पुढची माहिती आपल्याला आपली ताई देणार. नमस्कार मंडळी, आज आपण बघूया पारंपरिक अक्षय तृतीयेला. साहित्य बघूया काय काय लागणार आहे त्याला. हे शेंगदाणे आहे एक वाटी, याला मी भाजून घेतले आहे. तीळ मी हे एक बाउल घेतले आहे, सम प्रमाणात घेतले आहे दोन्ही. आपण जसं आपण आता याचं बाकर तयार करत आहे, पहिले हे मिक्सरमध्ये आता बारीक करून घेऊ आपण, आणि त्याच्यामध्ये मग नंतर बारीक केल्यावर किशमिश, काजू हे बारीक थोडा करून घेतला आहे मी, चारोळी, थोडीशी खसखस आणि खोबरं किस आहे, हे पिस्ता घेतले आहे थोडे, आणि बदाम याचे सगळे काप करून घेतले. हे आवडीनुसार आहे, म्हणजे याच्यातलं तुम्ही कोणतं एखादं स्किप पण करू शकता असं काही नाही. आणि त्यामध्ये थोडी नाही का हे विलायची आणि जायफळची पूड आहे, ही पण टाकायची थोडीशी. ठीक आहे, विलायची याची पावडर.
हो ठीक आहे मिश्रण यामध्ये टाकू आपण आता याला थोडं पाणी कढाया जसं आपण आता पापड्या पण करणार आणि साटोळी म्हणून मला तरी नाही आठवत की मी कुठल्या रेस्टॉरंटला गेले आणि मी पाहिलं की मेन्यू मध्ये साटोळी लिहिलंय नाही पोळी वगैरे बाकीचे आहे पण साटोळी वगैरे नाही मी पण नाही बघितलं आहे कुठेच नाही मिळत.